स्वागत आहे. आज आपल्या सोबत चर्चेसाठी आहे ईनकर पोलीस ठाण्याचे विलेज माइकर साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते. तर त्यांच्याशी आज आपण चर्चा करतोय कोरोनाबाबतची स्थिती आणि कायदा सुव्यवस्था, इतर काही गोष्टी असतील त्याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहे. तर सध्या आपल्या पोलीस ठाण्यात कोरोनाबाबत किंवा कायदा सुव्यवस्थाबाबत कशी परिस्थिती आहे? आमच्याकडे इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये आपण तीन ठिकाणी 24 तासासाठी नाकाबंदी लावलेली आहे. पण नाकाबंदीमध्ये आपण 3 शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना आपण ड्युटी घेतलेली, प्रत्येकाला 8 तास ड्युटी मिळेल आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वासनारायण पाटीलांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून 8 तासापेक्षा जास्त ड्युटी मिळणार असं पडणार असं नियोजन केलेले व हे त्यांच्या पडणार मनुष्यबळाचा ताण आहे तुटवडा कमी करण्यासाठी आपण होमगार्ड त्याचप्रमाणे विशेष पोलीस अधिकारी म्हणून आपण काही लोकांना नेमलेले आहे. त्याच्या मदतीनं 3 ठिकाणी आपलं 24 तासामध्ये शिफ्टमध्ये काम चालू आहे. बाकीचे जे 4 ते 5 पॉईंट आमचे असे आहेत ती रिकामे सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत आपण कर्मचारी नेमलेले आहे. संचारबंदी ठिकाणी संचारबंदीमध्ये आपण आपल्या हत्तीमध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी बॅरिकेडिंग केले किंवा नाकाबंदी केली? आपण पाथर्डे फाटा जो महत्त्वाचा पॉईंट आहे इंदिरानगर पोलीस स्टेशनचा, त्याच्यानंतर पाथर्डे सर्कल आणि वडाळा जो भाग आहे, वडाळामध्ये मदिना माउंट म्हणून आहे, तिथे आपण एक नाकाबंदीचे 3 महत्त्वाचे नाकाबंदी आपण 24 तास कार्यरत आहोत. आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असं एखादा संवेदनशील क्षेत्र असेल तर तिथे काही स्पेशल तुम्हाला काही द्यावं लागतं? आता संवेदनशील असं कसं नाही, परंतु जे विशेष स्लम एरिया आहे त्याच्यामध्ये वडाळा आहे, राजीवनगर आहे, नंतर बेघर वस्ती जी आहे वडाळ्याची, या ठिकाणी थोडंसं अवेअरनेस लोकांमध्ये थोडी कमी होता. तिथं आम्ही विशेष कॉन्फरन्स लोकांना प्रबोधन केलेलं आहे, त्यांना समज दिलेली आहे आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तिथं आम्ही विशेष कॉन्फरन्स करतो. बाकीचा उर्वरित भाग जर आपण इंदिरानगरचा बघितला तर सगळे सुज्ञ आणि चांगले लोक असतात, त्यामुळे त्यांचं सहकार्य आम्हाला चांगलं मिळत आहे. दुकानांना आपण 10 ते 4 पर्यंत आता परवानगी दिलेली आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त दुकानांसमोर काही गर्दी असेल किंवा काही असेल तर त्या आटोक्यात किंवा त्या संदेशातून काही विशेष प्रयत्न करत आहात? आपल्याकडे माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी अशी जबरदस्ती जे आदेश हे केलेले आहेत त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू त्याचप्रमाणे भाजीपाला, मेडिकल अशा काही लोकांना आपण सूट दिलेली आहे. त्याच्यामध्ये 10 पेक्षा या काळामध्येच आपण दुकानं उघडी ठेवतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुकानं उघडी आलेली आपल्याला त्या विषयी चालू आहे. जी मंडळी कामाणीमध्ये घरात बसलेली आहे आणि जी मंडळी काही केल्या घराच्या बाहेरच पडत आहेत, तर त्यासाठी काही तुम्ही त्यांच्यावरती काही ऍक्शन किंवा प्रयत्न करतो? आमच्याकडे जे विशेषतः पॉईंट्स दिलेले नाकाबंदी पॉईंट्स पॉईंट्स आहेत, तिथं आपण 188 प्रमाणे अशा लोकांवरती कारवाई करतो आहे की जे ड्रायव्हर बाहेर पडत आहे मास्क घालत नाही, त्याप्रमाणे काही शुल्लक कारण सांगून गाड्या बाहेर काढल्या. जवळपास आमच्याकडे 200-225 वाहनं जमा आहेत, त्यानंतर तेवढ्या किलोमीटरची जास्त लोकांमध्ये आपण 188 प्रमाणे खास कारवाई केलेली आहे. आणि ज्या महिला आहेत महिलांचा संबंधही आपल्याकडे पोलीस आपल्यावर कारवाई होत नाही, तर माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे लेडीज थिएटर दिवसेंदिवस आपल्या पोलीस संरक्षण खात्याचे पोलीस जवानच सध्या कोरोना बाधित होत आहेत, त्यांचे जास्त प्रमाणावर ते प्रमाण वाढायला लागलं, अगदी बरोबर आहे. आमच्याकडे माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वासनारायण पाटील सर, त्याचप्रमाणे महिला पोलीस उपायुक्त पूर्णिमा कौगुले मॅडम, दोडू सर आपले अराब सर, एस सी पी श्री मुखर्जी सूर्यवंशी, हे सर्वजण आम्हाला मार्गदर्शक कार्यकर्ते कार्यरत, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारचं जेवण मिळेल, चांगल्या प्रकारचा नाश्ता मिळेल, फूट मिळेल, टॅबलेट्स वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतील, त्यांना पाणी मिळेल, त्यांना ड्युटी करताना सावलीची व्यवस्था म्हणजे हो किंवा ते आपण म्हणतो त्याचं नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचं वेळोवेळी मेडिकल चेकअप झालेलं आहे, ई सी जी आपण त्यांची काढलेली आहे,
ब्लड प्रेशर चेक केलेलं आहे आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे ज्यांचं वय 55 आहे अशा लोकांना आपण पुढची लाईफ ड्यूट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सॅनिटायझर आहे, मास्क आहे, हे वेगवेगळ्या कळ्यावर बघितलं जात आहे. पोलीस स्टेशनला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सॅनिटायझर बाहेर हात धुण्यासाठी साबण पाण्याची व्यवस्था ऍटोमॅटिक केलेली आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही सुद्धा आला तर सॅनिटायझर तुम्हाला वेगळं मिळणार असेल तर आता आम्ही पब्लिकची पण काळजी घेतो आहे. नुसतं पोलिसांची काळजी आम्ही घेत नाही, जर ते ड्युटी असणारे भुंगार आहे त्याचप्रमाणे जे पोलीस मित्र आहेत विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमलेले आहे तर अशांची सुद्धा आपण काळजी घेऊन जात आहे. मास्क सॅनिटायझर वेगवेगळ्या चांगल्या प्रकारचे आपण फ्रूट्स वगैरे त्यांना दिलेले आहे. पोलिसांना तर वर्षांनी चौकास सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि या पद्धतीनं पोलिसांची काळजी घेणं वगैरे सगळं चालू आहे. गर्दी झाली आहे जेणेकरून त्यांना तिथली परिस्थिती माहिती कोण लोक जातात कधी जाणार सांगणार कोण कोणी जाणार सांगणार कोण सगळं माहिती असेल. आपण ज्या बिल्डिंग देणार मोठमोठे कॉम्प्लेक्स मध्ये तर असे जे कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक बिल्डिंगचा एक सेक्रेटरी आहे. असे सेक्रेटरी घेऊन आपण त्यांची एक व्हॉट्सअप ग्रुप बनवले आहे. म्हणजे आपण सर्व सेक्रेटरी बिल्डिंगचे जे आहेत त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले त्याच्यामुळे एखादी सूचना आलेली वरिष्ठांचे आदेश हे आपण त्या ग्रुपवर टाकतो आणि ते सेक्युरिटी संबंधित त्यांच्या पोलीस त्यांच्या बिल्डिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते टाकतात. त्याच्यामुळे कळत जातात आपण 1500 बिल्डिंग असलेली एक ती बिल्डिंग आहे व्यक्ती आधारित ते आपण एका मेसेजवरती हँडल करू शकतो आणि आपल्या सर्व सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद सर. आभारी आहे. जनमतला जनमत सोबत चर्चा केल्याबद्दल तुमचे आभारी आहे. धन्यवाद.